नमस्कार, मी शलाका पवार आणि तुमचं खूप खूप स्वागत माझ्या ट्रू गॉर्मॉन या चॅनेलवर. मला खूप लोक कमेंट्स करतात की अगं तू मराठीत व्हिडिओज का नाही बनवत, म्हणून आजचा व्हिडिओ खास मराठीत तुमच्यासाठी. आत्ता सध्या उपवासाचा सीझन चालू आहे, सगळेजण विचार करतायत की आम्ही काय काय वेगळ्या डिशेस बनवू शकतो उपवासासाठी आणि त्या बनवतायत आणि खातायत पण. पण असा विचार केला की बऱ्याच वेळा खूप मेहनत पण येते, कारण नवं काहीतरी बनवा, नव्या गोष्टी विकत आणा. म्हणून आज मी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे ज्याच्यासाठी तुम्हाला काही नवं बनवायची गरज नाही आहे. जे तुम्ही एरवी सुद्धा उपवासासाठी बनवता त्याच गोष्टी घेऊन आपण एक नवी डिश कशी बनवू शकतो आणि ती खूप छान कशी लागू शकते हे मी आज दाखवणार आहे. म्हणून सुरुवात करूयात आजच्या रेसिपीची, उपवासाची मिसळ. आता मिसळ करण्यासाठी सगळ्यात पहिले मी बनवली आहे साबुदाण्याची खिचडी. जशी तुम्ही बनवता तशी घ्या. ही झाला आपला मिसळीचा बेस. ह्याच्यात मी मस्तपणे एकदम आपला बनवलेला रस्सा टाकणार आहे बटाट्याचा. हा गेला बटाट्याचा रस्सा. त्याच्यानंतर मस्त थोडासा कट केला आहे उपवासाच्याच रश्श्याचा, तो गेला कट. मग बटाट्याची सळी किंवा कोणताही उपवासाचा चिवडा जो तुम्हाला आवडत असेल तो ह्याच्यावर आपण फरसान म्हणून टाकायचा आहे. एकदम मस्तपणे गेली ही कोथिंबीर. तुम्ही कोथिंबीर नसेल खात तर तुम्ही कोथिंबीर नका टाकू. आणि मग छानपणे एका लिंबाच्या फोडीबरोबर ही उपवासाची मस्त मिसळ तयार. आशा करते तुम्हाला मिसळ बनवायची ही पद्धत नक्की आवडली असेल. उपवास असला तरी आपण मिसळ बनवून खाऊ शकतो. जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याचा रस्सा मी कसा बनवला याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. पण तुम्ही जसा बनवता तसं सुद्धा वापरलं तरी सुद्धा ही मिसळ खूप छान लागते, कारण ह्यांचं जे कॉम्बिनेशन आहे तेच खूप 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 मस्त आहे. जेव्हा पण आईचा उपवास असतो आणि ती हे तिच्या लंचसाठी बनवते, आम्ही ते राहिलं की संध्याकाळी याची मस्त मिसळ करून खातो, कारण आमचा उपवास असून असो आम्हाला ह्याची टेस्ट खूप आवडते. म्हणून तुम्ही सुद्धा ही नक्की करून पहा आणि मला सांगा की ही डिश तुम्हाला कशी वाटली. माझे व्हिडिओज नक्की पाहत रहा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन ट्रू गॉर्मॉन च्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.